सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आता आपल्याबरोबर आहेत. बापू, काल राज ठाकरेंना खरं तर प्रस्ताव देण्यात आला होता की तुमची जी शिवसेना आहे ही शिवसेना त्यांच्या ताब्यात द्यायची असा काहीतरी प्रस्ताव दिलेला, तुमचं काय मत आहे यावर? मी सध्या सांगोल्यात आहे, मला ह्या प्रस्तावाच्या संदर्भानं कोणती गोष्ट माहीत नाही, मी थोडा ह्यात अज्ञानी आहे. परंतु आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदे साहेबच राहिले पाहिजेत आणि त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. असं काय असेल तर साहेबांना आम्ही नकार देऊ आणि हे अजिबात चालणार नाही म्हणून स्पष्ट सांगू. काल आपण बघितलं असेल की माढ्यामध्ये बैठक झाली, शिवसेनेनं निंबाळकरांना विरोध केला आहे. एका बाजूला मोहिते पाटील विरोध करतात, दुसऱ्या बाजूला त्यांची भाऊकी विरोध करते. आता तुमच्याच शिवसेनेतल्या काही लोकांनी विरोध केला आहे आणि तुम्ही सपोर्ट करताय, काय सांगता शिवसेना? रामराजे साहेबांचा बऱ्यापैकी विरोध निवडत चाललेला आहे अशी माझ्याकडे माहिती आलेली आहे. मोहिते पाटील साहेबांचं घर हे तुम्हालाही माहीत आहे, आपल्या जिल्ह्याचं गेली 40 वर्ष शंकररावजी मोहिते पाटलापासून सहकार मर्शींपासून राजकारण करणारा घराणा आहे. जिल्हा सांभाळला आहे, बँका आणि संस्था जिल्ह्या सगळ्या सांभाळल्या त्यांनी. आणि तिकीट मागणं, उमेदवारी मागणं, शेवटपर्यंत झटत राहणं, त्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखणं हे सगळीकडे चालत असतं आहे. ते त्यांनी केलं म्हणजे अजिबात काय वावगं केलेलं नाही किंवा त्यांनी काय अगदी पक्षशिस्त मोडली मला तर अजिबात वाटत नाही. ज्यावेळी अंतिम होईल त्यावेळी ते पक्षाच्या बरोबरच भाजपबरोबर असतील आणि फडणवीस साहेब त्यांच्याबरोबर चर्चा करून तो सगळा विषय व्यवस्थित मिटेल. काल शरद पवार देखील माढ्यातला धनगर समाज मेळावा त्यांच्या बाजूने यावासाठी महादेव जानकर यांना उमेदवारी देऊ असं सांगितलं होतं, मात्र महादेव जानकरांनी युटर्न घेत महायुतीमध्ये खरं तर त्यांनी काल प्रवेश केला. मिठा मारलेले व्हिडिओ व्हायल, काय नक्की कसं बघताय जग? महादेव जानकरांनी युटर्न मारणार आहे. महादेव जानकर हे महायुतीमध्येच उभा राहण्याची परवडीतून इच्छा व्यक्त करत होते. तिथं त्यांना थोड्या अडचणीमध्ये मधल्या काळात 8-10 दिवसात निर्माण झाल्यानंतर त्यांनी हा माढ्याचा पर्याय स्वीकारायचं ठरवलं होतं, परंतु मार्गी लागलं आणि महायुतीनं त्यांना परभणी देण्याचं मान्य केल्यामुळं जानकर साहेब परभणीतून लढतील आणि विजयी होतील यावेळी. आता पुन्हा अनिकेत देशमुखांना उमेदवारी देण्याचं चाललं आहे महाविकास आघाडीतून, तर काय ती लढत होईल का व्यवस्थित? अनिकेत साहेब डॉक्टर आमचे ते ही उमेदवारी घेणार नाहीत असं मला वाटतं, आणि घेतली तर ही लढत काय शोभून न दिसणार. निंबाळकर फार मताधिक्यानं निवडून येतील. काल बच्चू कडूने देखील महायुतीमधून बाहेर पडण्याची अशी धमकी वजा सांगितलेलं आहे, काय बच्चू कडू बाहेर पडले काय फरक पडेल? बच्चू कडू हे तळागाळ्यातल्या माणसांचे प्रामाणिकपणे काम करून राजकारण करणारं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, अधिक नेतृत्व आहे. ते त्यांचे विचार स्पष्ट स्वच्छ असतात, त्यांची भाषा सत्याला धरून कडकपणानं वापरली जाते, परंतु माझी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बच्चू कडू साहेब असा एवढ्या ह्याच्यात निर्णय घेतील असं मला वाटत नाही. त्यांनी अमरावतीसह राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार देण्याचं देखील काल सांगितलेलं, काय तुमचे मित्र म्हणलं तुम्ही काय सल्ला देताल का? बच्चू कडू साहेबांना सल्ला देणे एवढा मग मोठा नाही, परंतु असं काय घडेल मला वाटत नाही. योग्य वेळी सगळं काय वातावरण मिटेल. उद्या आपले खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा दौरा आहे, कशा पद्धतीने हा दौरा असणार आहे? रणजित नाईक निंबाळकरांचा उद्याचा दौरा हा जनतेशी संवाद, संपर्क, गाठीभेटी अशा स्वरूपाचा साधा दौरा, ही काय भाषणं विषणाचा मोठा दौरा नाही. आणि त्यासाठी ती 2 दिवस येत आहेत, एक दिवस मुक्काम करून पुन्हा 10-15 गावं, दुसरी 10-20 गावं असं करून ते जाणार आहेत. सोलापूरची उमेदवारी राम सातपुतेंना देण्यात आलेली आहे, बाहेर चर्चा अशी की सोलापूर, माढा, बारामती तिन्ही सीटं भाजपला धोक्याची आहेत, तुम्हाला काय वाटतं? एकही भाजपची सीट धोक्यात जाणार नाही, तुम्हाला अंतिम आठवड्यात दिसेल भाजप सगळीकडे पुढं गेलेलं असेल. किती सीटं येतील भाजप? 45च्या पुढं. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.